नमस्कार मित्रांनो, ॲक्टिव्ह टीचर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण सर्वजण आपल्या शाळेमध्ये प्रत्येक शनिवारी आनंदाई शनिवार हा उपक्रम राबवित आहोत. आनंदाई शनिवार अंतर्गत आपण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेत आहोत. मित्रांनो, मागच्या आठवड्यामध्ये आपण विविध प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज बघितल्या होत्या. नक्कीच त्या सर्व ॲक्टिव्हिटीज तुम्ही तुमच्या शाळेमध्ये घेतल्या असालच. तर मित्रांनो, त्या ॲक्टिव्हिटीचा आपला एक्सपिरियन्स कसा होता तो नक्की कमेंटमध्ये पोस्ट करा. तर मित्रांनो, आता या शनिवारी येणाऱ्या शनिवारी आपण आनंदाई शनिवार अंतर्गत विविध प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज कशा पद्धतीने घेऊ शकतो आणि कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज घेऊ शकतो ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, या आठवड्यातील ॲक्टिव्हिटीजसुद्धा अशाच मनोरंजक मजेदार असणार आहेत, जेणेकरून मुलांचं जे अध्ययन आहे ते चांगल्या पद्धतीने होईल, परिणामकारक होईल. चला तर मित्रांनो, आता या आठवड्यामध्ये आपण कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज घेऊ शकतो याविषयीची माहिती बघूया. तर मित्रांनो, आनंदाई शनिवार अंतर्गत या शनिवारी देखील आपली पहिली ॲक्टिव्हिटी असणार आहे, ती म्हणजे शारीरिक कसरत आणि आरोग्याशी संबंधित. तर मित्रांनो, आता या आठवड्यात आपण काय घेऊ शकतो बघा. तर नेहमीप्रमाणे योग आणि प्राणायाम आपण घ्यायचंच आहेत. 1-5 योगासनाचे प्रकार आणि प्राणायाम हा प्रत्येक शनिवारी आपण घेणारच आहोत. पण याच्या जोडीला आज मित्रांनो, आपण या शनिवारी खडे व्यायाम प्रकार मुलांचे घ्यायचे आहेत. जे विविध प्रकारचे व्यायाम प्रकार असतात, तालबद्ध असतात, ते विविध प्रकारचे जे कसरतीचे प्रकार आहेत ते खडे व्यायाम प्रकार आपल्याला या आठवड्यामध्ये आपण घेऊ शकतो. त्याचबरोबर मित्रांनो, नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी आपल्याला या आठवड्यामध्ये करायची आहे. दात असतील, कान असेल, त्यांचे नखं असतील किंवा केस विंचरले आहेत की नाहीत, सर्व पोशाख असेल, या सगळ्या गोष्टींची आपण तपासणी करून आपण मुलांना योग्य त्या सूचना द्यायच्या आहेत. आणि या आठवड्यामध्ये अजून एक ॲक्टिव्हिटी मी याच्यामध्ये वाढवलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण जुलाब या आजाराविषयीची माहिती आपण या आठवड्यामध्ये आपल्या मुलांना देऊ शकतो. सध्या मित्रांनो, पावसाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळं पाणी निश्चितच थोडंसं गढूळ झालेलं असतं आणि अशा पाण्यामुळे म्हणा किंवा इतर काही कारणास्तव मुलांना जुलाब होण्याची संभव असतो. तर मित्रांनो, अशावेळी जुलाब म्हणजे नेमकं काय असतं, मग जुलाब होऊ नये म्हणून कोणती खबरदारी घेतली पाहिजे किंवा जुलाब झाल्यानंतर आपण कोणती काळजी घेतली पाहिजेत, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या शनिवारी मुलांना देऊ शकतो. तर मित्रांनो, शारीरिक कसरत आणि आरोग्यामध्ये आपण या ॲक्टिव्हिटीज या शनिवारी घेऊ शकतो. मित्रांनो, मागील शनिवारी आपण माइंडफुलनेसवर ॲक्टिव्हिटी घेतली होती, तर या शनिवारी आपण नातेसंबंध हाताळण्याचे कौशल्य या भागावर ॲक्टिव्हिटी घेणार आहोत. मित्रांनो, नातेसंबंध हाताळण्याच्या कौशल्यामध्ये आपण जी ॲक्टिव्हिटी पाहणार आहोत ती आहे स्पायडर वेब ॲक्टिव्हिटी. अतिशय मजेदार ॲक्टिव्हिटी आहे मित्रांनो. स्पायडर वेब म्हणजे ज्याला आपण कोळ्याचं जाळं असं म्हणतो, कोळ्याचं जाळं ज्या पद्धतीनं असतं तशाच पद्धतीची ॲक्टिव्हिटी ही आहे. तर आपल्याला काय करायचं आहे बघा, तर आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना गोलाकार बसवायचं आहे आणि गोलाकार बसवल्यानंतर आपल्याला या ॲक्टिव्हिटीमध्ये एक धाग्याचं बंडल लागणार आहे, जी गोलाकार अशी गुंडी असते ती लागणार आहे. तर आपण काय करायचं आहे, ती गुंडी एखाद्या मुलाकडं द्यायची आहे आणि दिल्यानंतर आपण त्या मुलाला त्याच्या आयुष्याबद्दल किंवा त्याच्या एकंदरीत त्याच्या आवडीनिवडीबद्दल कोणतंही एखादी गोष्ट सांगायला सांगायची. आवडीनिवडी घ्या किंवा काहीही घ्या. मग समजा तो विद्यार्थी म्हणाले की मला क्रिकेट आवडतो, मला क्रिकेट हा खेळ भरपूर आवडतो, मग अशावेळी इतर मुलांच्यामधून क्रिकेट ही ॲक्टिव्हिटी किंवा क्रिकेट हा खेळ आवडणारा जो कोण विद्यार्थी असेल तो आपला हात वरती करेल आणि म्हणेल की हां मॅडम किंवा सर मलाही क्रिकेट आवडतो. मग काय करायचं आहे, त्या मुलानं ज्याच्याकडे धाग्याचं बंडल आहे, धाग्याची गुंडी आहे, त्यानं धाग्याचं एक टोक आपल्याजवळ ठेवायचं आहे आणि ते जी गुंडी आहे किंवा ते जे धाग्याचं बंडल जे काय आपण घेणार आहोत ते त्या आपल्या समोरच्या मित्राकडे द्यायचं आहे, ज्याची माझा आणि त्याची जी आवड आहे ती सेम आहे म्हणून त्याच्याकडे द्यायचं आहे. म्हणजे त्या पहिल्या मुलाकडून ते धाग्याचं बंडल दुसऱ्या मुलाकडे गेलं पण पहिल्या मुलाच्या हातात ते धाग्याचं एक टोक असणार आहे. दुसऱ्या मुलानं काय करायचं आहे, आता दुसऱ्या मुलानं त्याच्या आवडीनिवडी, त्याचं आयुष्य याच्याबद्दलच्या गोष्टी सांगायच्या आहेत. मग तो म्हणाला की चला मी पुण्याला जाऊन आलो आहे किंवा मी पुणे हे शहर बघितलेलं आहे. मग समजा वर्गातील अजून जो कोण विद्यार्थी असेल तो आपला हात वरती करेल आणि तो म्हणेल की हां सर मी देखील पुण्याला जाऊन आलेलो आहे. मग आता ज्या मुलाच्या हातात धाग्याचं बंडल आहे त्यानं काय करायचं, धाग्याचं टोक किंवा धागा आपल्या चिमटीमध्ये बोटामध्ये पकडायचा आणि उरलेलं बंडल त्या दुसऱ्या मुलाकडे फेकायचं. मग ते धाग्याचं बंडल त्या तिसऱ्या मुलाकडे जाईल. बरोबर, आता धाग्याचं जे एक टोक पहिल्या मुलाकडं, दुसरं टोक दुसऱ्या मुलाकडं झालं. मग तिसरा मुलगा देखील आपल्या आवडीनिवडीबद्दल सांगेल. मग समजा की तो म्हणाला की मला पोगो हे चॅनल खूप आवडतं असं म्हटलं, तर इतर मुलांमधून ज्याला कोणाला पोगो आवडत असेल त्यांना आपला हात वरती करायचा किंवा शिक्षकांनी विचारायचं बाबा कोणाला आवडतं पोगो, मग तो मुलगा उभा राहील आणि मग त्या ज्याच्याकडे आता धाग्याचं बंडल आहे त्यानं ते धागा आपल्या बोटाने पकडायचा आणि बंडल आहे ते दुसऱ्याकडे फेकायचं. अशा पद्धतीनं ज्याच्यामध्ये समान आवडीनिवडी असतील, समान गोष्टी असतील, सारखेपणा असतील, असं आपलं ते जसं धाग्याचं कोळ्याचं जाळं तयार होतं तशा पद्धतीनं ते जाळं एक आपल्या वर्गामध्ये त्या गोलाकारमध्ये तयार होईल. आता याचा फायदा काय होतो, तर याचा फायदा असा होतो मित्रांनो की जो विद्यार्थी फेकणार आहे किंवा जो विद्यार्थी आपली आवडीनिवडी सांगणार आहे त्याला कळणार आहे की माझ्या
माझी आवड असणारा एक विद्यार्थी समोर आहे, म्हणजे त्या दोघांमध्ये एक प्रकारचं बॉन्डिंग क्रिएट होईल. म्हणजे त्याच्यामुळं काय होणार आहे की मुलांना एकमेकांच्या आवडीनिवडी कळणार आहेत, एकमेकांचे जे काही लाईक्स आहेत त्या गोष्टी कळणार आहेत, एकमेकांच्या आयुष्यातील ज्या काही गोष्टी आहेत, मुलं कुठं फिरलेली आहेत, मुलांना काय आवडतं, घरी कोण आहे, या सगळ्या गोष्टी मुलं शेअर करणार आहेत. त्यामुळं मुलांमध्ये एक प्रकारचं बॉन्डिंग निर्माण होणार आहे आणि यालाच म्हणतात की नातेसंबंध हाताळण्याचे कौशल्य. तर ही स्पायडर वेब ॲक्टिव्हिटी एक मजेदार ॲक्टिव्हिटी आहे, फक्त एक धाग्याचं बंडल आपल्याला लागेल, अतिशय मस्त मजेदार ॲक्टिव्हिटी आहे आणि या शनिवारी तुम्ही नक्की तुमच्या वर्गामध्ये ही ॲक्टिव्हिटी घेऊ शकता. यानंतर मित्रांनो, आपण या शनिवारी आपल्याला इंग्रजी मनोरंजक खेळ देखील घ्यायचा आहे नेहमीप्रमाणे, आणि आजचा इंग्रजी मनोरंजक खेळ आहे वर्ड्स इन अ वर्ड, शब्दातील शब्द, थोडक्यात याला आपण हिडन वर्ड्स असं देखील म्हणू शकतो. तर या ॲक्टिव्हिटीमध्ये काय करायचं आहे बघा, तर आपल्या वर्गातील मुलांचे दोन गट करायचे आहेत आणि या दोन्ही गटांना आपण एक मोठा शब्द द्यायचा आहे, एक मोठा शब्द द्यायचा आहे, जसा एज्युकेशन असेल, गव्हर्नमेंट असेल, असे जे मोठे शब्द आहेत, एक 8, 10, 12 लेटर्स असणारे असे शब्द एक शोधून ठेवायचे आणि असा एखादा शब्द आपण द्यायचा आणि दोन्ही गटाला टायमिंग द्यायचं, 1 मिनिट द्या, 2 मिनिट द्या, आणि त्या मोठ्या शब्दापासून त्याच्यामधील जी लेटर्स आहेत त्याच्यापासून ती लेटर्स वापरून त्या मुलांना जास्तीत जास्त इंग्रजी शब्द तयार करायला लावायचे. आता समजा मी एज्युकेशन हा शब्द दिला, तर एज्युकेशनमध्ये बघा EDUCATION एवढे अक्षर आहेत, मग ती अक्षरं वापरून त्यांनी 2 अक्षरी, 3 अक्षरी, 4 अक्षरी, 5 अक्षरी जेवढे होतील तेवढे शब्द तयार करायचे, फक्त आपण टाईम लिमिट ठेवायची आहे. येतता नाही आहे तुम्ही 1 मिनिट, 2 मिनिट, 3 मिनिट अशा पद्धतीनं टाईम लिमिट देऊ शकता आणि जो ग्रुप जास्तीत जास्त शब्द बनवेल, अर्थपूर्ण मिनिंगफुल वर्ड्स बनवेल, तो काय असणार आहे, विनर असणार आहे. अशा पद्धतीनं आपण एक 5-6 शब्द किंवा स्टेप बाय स्टेप अशा पद्धतीने देऊन आपण त्या ग्रुप्समधून प्रत्येक शब्द म्हणजे जितके शब्द तशा पद्धतीनं मार्किंग वगैरे देऊ शकतो, म्हणजे मुलांना अजून इंटरेस्ट वाढेल. समजा मुलांनी 5 शब्द बनवले तर त्यांना 50 मार्क्स दिले, समजा एका गटानं 6 बनवले तर त्यांचे 60 मार्क्स झाले. अशा पद्धतीनं मार्क्स देऊन ओव्हरऑल पूर्ण गेम घेतल्यानंतर तू ज्याचे कोणाचे मार्क्स जास्त असतील तो विनर असेल. म्हणजे अशा पद्धतीनं आपण थोडंसं आयडियाज वापरून आपण हा गेम अजून मनोरंजक करू शकतो. तर हा मजेदार गेम असणार आहे. याचा फायदा मित्रांनो असा होणार आहे की ग्रुपमध्ये असल्यामुळं कोणीही शब्द तयार करू शकतो. ग्रुप्समधील जी मुलं असणार आहेत, एखादा मुलगा इंग्रजीमध्ये चांगला असेल तर तो पटपट शब्द बनवणार आहे, मग त्या शब्दांचं इतर मुलांनाही फायदा होणार आहे, शब्दांची ओळख होणार आहे, व्होकॅब्युलरी वाढवण्यासाठी मुलांना या गेम्सची खूप मदत होणार आहे. त्यामुळं हा जो गेम आहे वर्ड्स इन अ वर्ड हा एक मजेदार गेम तुम्ही या शनिवारी नक्कीच घेऊ शकता. यानंतर मित्रांनो, आपलं नेहमीप्रमाणे मनोरंजक खेळ, कृती आणि खेळ, याच्यामध्ये एक मनोरंजक खेळ हे दर शनिवारी मी मागच्या आठवड्यात सांगितल्याप्रमाणे आपण घ्यायचंच आहे, थोडंफार मुलांचं मनोरंजनही झालंच पाहिजे. तर आजच्या शनिवारी मी 2 खेळ या ठिकाणी निवडलेले आहेत, तुम्ही कोणताही एखादा घेऊ शकता, वेळ असेल तर दोन्ही घेऊ शकता. पहिला खेळ आहे की बॉटल मांडीमध्ये पकडून धावणे. आता या हा देखील एक मजेदार गेम आहे मित्रांनो, तुम्ही देखील ट्राय करून बघा. आपल्या वर्गातील बॉटल्स ज्या असतात, मुलांकडे बॉटल्स असतात, त्या बॉटल मुलांनी आपल्या मांडीमध्ये पकडायच्या आहेत आणि मांडीमध्ये पकडून त्यांची रेस लावायची आहे. मांडीमध्ये पकडल्यानंतर धावण्यावर थोडंफार मर्यादा येते मित्रांनो, त्यामुळे हा एक मजेदार गेम वाटतो आणि थोडं आपलं धावणं जरासं असं असं होत जातं, त्यामुळे बघणाऱ्यांनाही मजा वाटते आणि खेळणाऱ्यांनाही मजा वाटते. त्यामुळे हा बॉटल मांडीमध्ये पकडून धावण्याचा एक खेळ, मनोरंजक जी रेस आहे ती तुम्ही नक्कीच घेऊ शकता. बॉटल्स अवेलेबल नसतील तर तशाच प्रकारचे जर तुमच्या शाळेमध्ये काही वस्तू असतील, आता मी घेतला होता त्यावेळी मी डस्टबिनचा वापर केला होता, माझ्याकडे 5-6 डस्टबिन्स होते छोटेवाले, तर ते मी मांडीमध्ये पकडून मुलांना धावायचं ॲक्टिव्हिटी घेतली होती. तशाच प्रकारे तुम्ही तुमच्या शाळेमध्ये जे काही साहित्य अवेलेबल होईल तशा प्रकारचं साहित्य घेऊन तुम्ही तो गेम घेऊ शकता. हल्ली आता पावसाळ्याचे दिवस आहेत, मुलं सगळे छत्री आणतात, त्यामुळे छत्री देखील मांडीमध्ये पकडून धावण्याची तुम्ही ॲक्टिव्हिटी घेऊ शकता. साहित्य काय तुम्ही तुमच्या स्तरावर कोणतंही घेऊ शकता. तर हा एक मनोरंजक गेम, मजेदार गेम तुम्ही या शनिवारी घेऊ शकता. दुसरा गेम आहे मित्रांनो कॅच द टीन. टीन म्हणजे डबा. तर याच्यामध्ये काय करायचं आहे बघा, तर एक काठी घ्यायची आहे, 4-5 फूट उंचीची काठी घ्यायची आहे, थोडीशी जाड अशी, आणि त्याच्यामध्ये काय करायचं आहे, आपले जे पावडरचे डबे असतात, पॉन्ड्स असतील किंवा इतर जे गोलाकार असतात किंवा अगदी पॅराशूटचा डबा देखील असतो, तो आपण त्याचा वरचा भाग आणि खालचा भाग कट करायचा आहे. म्हणजे काय होणार, तो एक असा दंडगोल आकाराचा भाग तयार राहील ज्याचे दोन्ही बाजू ओपन असतील आणि काठीमध्ये तो डबा आपण घालायचा आहे. बरोबर, साहजिकच आहे डबा मोठा असल्यामुळं तो खाली पडणार आहे. मग आपण काय करायचं आहे, 1 बाय 1 आपल्या वर्गातील मुलांना बोलवायचं आहे, काठी अशी पकडायची आहे, टेबलवर पकडू शकतो, खुर्चीवर पकडू शकतो, आणि तो डबा असा वरती आपण पकडायचा आहे. बरोबर, आणि मुलांना कॉन्सन्ट्रेशन करायला सांगायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे की मी डबा सोडणार आहे, सोडल्यानंतर तो डबा जमिनीवर पडण्यापूर्वी तुनं तो पकडायचा आहे, कॅच करायचा आहे, कॅच द टीन. मग आपण केव्हाही सोडू शकतो, डबा सोडला की तो डबा पटकन खाली पडणार, मुलानं
पटकन तो डबा काय करायचा आहे, मध्येच जिथं कुठं काठीच्या मध्ये त्याला पकडता येईल तसं तो एका हाताने पकडण्याचा प्रयत्न करायचा आहे. डबा खाली पडला की तो मुलाचा चान्स गेला. अशा पद्धतीने एका मुलाला तीन तीन चान्स आपण या ठिकाणी देऊ शकतो. तर हा देखील एक मजेदार गेम आहे. याचा एक फायदा असा होतो की मुलांचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं होण्यासाठी मदत होते, कारण मुलाला नीट लक्ष देऊन बघायचं आहे की डबा केव्हा पडतो आणि योग्य वेळी पडताना ते टायमिंग्स अजून तो डबा पकडायचा सुद्धा आहे. त्यामुळे ही एक मजेदार ॲक्टिव्हिटी आहे. तर हे दोन्ही मजेदार खेळ आहेत मित्रांनो. दोन्हीपैकी कोणताही खेळ तुम्ही तुमच्या शाळेमध्ये या शनिवारी नक्कीच घेऊ शकता. आणि ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज मित्रांनो कशा वाटतात, तुमचा अनुभव काय आहे याच्याबद्दल नक्कीच तुम्ही कमेंट पोस्ट करा, किंवा तुमच्या काही सजेशन्स असतील तर त्या देखील पोस्ट करा. चला आता यानंतर पुढची ॲक्टिव्हिटी बघूया. यानंतर मित्रांनो पुढची ॲक्टिव्हिटी आपण या शनिवारी घेऊ शकतो ती म्हणजे वाचन. नेहमीप्रमाणे मी मागच्या आठवड्यात सांगितल्याप्रमाणे वाचन 15 मिनिटे 30 मिनिटे हे घ्यायलाच हवं, फक्त ते थोडंसं वेगळ्या पद्धतीने कसं होईल ते बघताय. तर आपण थीमनुसार वाचनाचं घ्यायचं असं ठरवलेलं आहे, त्यामुळे या शनिवारी आपण गोष्टींचं पुस्तक द्यायचे आहेत मुलांना, म्हणजे फक्त मनोरंजक गोष्टी कुठल्याही असतील त्या, मग ती गोष्टींची जी पुस्तकं आहेत ती फक्त मुलांना द्यायची आहेत. आणि मुलांकडून 15 मिनिटे 30 मिनिटे जे काय तुमच्या शेड्यूलमध्ये बसेल त्याच्यानुसार आपण ते टायमिंग ठरवून मुलांकडून वाचन करून घ्यायचं आहे. आता मुलांनी वाचन केल्यानंतर आपण नक्कीच मुलांनी कितपत वाचलं आहे याच्याबद्दल चर्चा तर केलीच पाहिजे. मग आपण मुलांना घेऊन त्यांना जे काय गोष्ट वाचलेली आहे त्या गोष्टीची माहिती मुलांना मुलगा जो काय मुलगी असेल तो इतर मुलांना सांगू शकतो, किंवा त्या गोष्टीमध्ये जे कॅरेक्टर्स आहेत ते कॅरेक्टरचं मुलगा एखादा स्वतः प्रेझेंट करू शकतो, छोटीशी अशी नाटिका त्या कॅरेक्टरमध्ये तो करू शकतो, किंवा एखादा मुलगा कॅरेक्टरचं पिक्चर ड्रॉ करू शकतो. कॅरेक्टर्स जी काय त्याच्यामध्ये आहेत गोष्टीमध्ये त्या गोष्टीवर आधारित एखादं चित्र ड्रॉ करू शकतो. जरा थोडी मोठी मुलं जी असतात ती करू शकतात की या पुस्तकातील जी गोष्ट आहे त्या गोष्टीवर आधारित ते तुम्ही चित्र एक ड्रॉ करा. अशा पद्धतीनं ॲक्टिव्हिटी आपण या ठिकाणी घेऊ शकतो. तर वाचनही होईल आणि थोडंफार काय होईल मुलांचं मनोरंजन देखील होईल, कारण आपण ड्रॉ करायला सांगितलं, मुलांना ते कॅरेक्टर प्रेझेंट करायला सांगितलं किंवा मुलांना ती गोष्ट कथन करायला सांगितलं. तर ह्या ॲक्टिव्हिटीज आपण घेतल्याच पाहिजे, कारण मुलांचं वाचन किती परिणामकारक झालं आहे हे आपल्यालाही कळालं पाहिजे. आणि मुलंही कशी होती, आपल्याला बाबा काहीतरी करून दाखवायचं आहे, गोष्टीबद्दल माहिती सांगायचीच आहे, त्यामुळे मुलंही सिरियसली एकदम सिन्सिअरली ते वाचन करतील. त्यामुळं या आठवड्यामध्ये आपण गोष्टींची पुस्तकं मुलांना वाचायला द्यायची आहेत. चला आता याच्यानंतर या शनिवारच्या पुढच्या ॲक्टिव्हिटीज बघूया. आता मित्रांनो पुढची ॲक्टिव्हिटी बघण्यापूर्वी एक गोष्ट सांगतो की या ज्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत मी साधारणतः प्रत्येक ॲक्टिव्हिटीला अर्धा तास लागेल अशा पद्धतीनं सिलेक्ट केलेल्या आहेत, निवडलेल्या आहेत. तुम्हाला सर्वच ॲक्टिव्हिटी घेतल्या पाहिजे असं काही नाही. आपल्या स्तरावर आपण 1, 2, 3 जे काही शक्य होईल ते घेऊ शकतो. तर मित्रांनो पुढची ॲक्टिव्हिटी आपण घेऊ शकतो ती म्हणजे मराठी पेटीतील साहित्याचा सराव. तर मित्रांनो तर मराठी पेटीतील एक साहित्य मी या ठिकाणी काढलेलं आहे, त्याची ओळख तुम्हाला करून देतो आणि त्याच्यावर आधारित तुम्ही ॲक्टिव्हिटी घेऊ शकता किंवा इतरही साहित्य निवडून तुम्ही घेऊ शकता. तर बघा मित्रांनो या ठिकाणी मराठी पेटीतील 12 नंबरचं साहित्य आपण या ठिकाणी घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये शिरोबिंदू असणारे व नसणारे शब्द याच्यामध्ये वाक्यपट्टे आणि तक्ता आहेत. तर हा तक्ता आहे आपला आणि ह्या वाक्यपट्टे आहेत. तर मित्रांनो शिरोबिंदू असणारे आणि नसणारे, जसं आता इथं उदाहरण आहे बघा, तळ आणि तळ, बरोबर. आपण बोलत असताना आपण बऱ्याचदा शिरोबिंदू असणाऱ्या शब्दांचा उच्चार करत असतो, गेलं, तळ, आलं, बरोबर ना, खालं, अशा पद्धतीनं. आणि शिरोबिंदू नसतानाही काही शब्द तयार होतात, जसं तळ आणि तळ. मग अशा दोन्ही शब्दांची ओळख या कार्डांमध्ये किंवा या साहित्यामध्ये दिलेली आहे. याच्यामध्ये प्रत्येक ह्या ज्या वाक्यपट्ट्या आहेत त्याच्यामध्ये दोन्ही शब्दांची वाक्य दिलेली आहेत. तर ही मित्रांनो आता विद्यार्थ्यांना आपण वाक्य वाचून दाखवायची, त्यांना ओळख करून द्यायची. त्याच्यानंतर असे कोणते कोणते शब्द आहेत, तर हे सगळे शब्द आहेत बघा, तळ तळ, वार आणि वार, किंवा पूर्ण आणि पूर, खळ आणि खळ, त्याचं आणि त्याच, असे वेगवेगळे शब्द आहेत. तर ह्या सगळ्या शब्दांचं आपण वाचन करून घ्यायचं आहे. आणि वाचन वगैरे करून घेतल्यानंतर एक ॲक्टिव्हिटी गेम आपण या ठिकाणी याचा घेऊ शकतो. तर आता याच्यावर देखील एक मजेदार ॲक्टिव्हिटी मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. बघा तुम्हाला वेळ तुमच्या ह्याच्यामध्ये बसेल तर तुम्ही घेऊ शकता. तर आपण इंग्रजीमध्ये हँगमॅनची एक ॲक्टिव्हिटी आहे, मजेदार गेम आहे, पुढं आपण इंग्रजी याच्यामध्ये तो बघणारच आहोत, पण तोच गेम आपण या ठिकाणी घेऊ शकतो. तर हँगमॅनमध्ये काय करायचं आहे बघा, तर मित्रांनो या ठिकाणी आपण दोन गट करायचे. हे सगळं घेतल्यानंतर मुलांचे दोन गट करायचे, दोन्ही गटातील एका मुलाला समोर बोलवायचं. आणि एका मुलाला समोर बोलवल्यानंतर हे जे तक्ता आहे हा तक्ता आपण समोर ठेवायचा आणि आपण एखादा डाईस घ्यायचा, एखादं मनी घ्यायचा किंवा काही आपण जी वस्तू असेल, खोडरबर शार्पनर घेतलं तरी चालेल, आणि आपण तो याच्यावर फेकायचा त्या तक्त्यावर. तो शार्पनर किंवा जे काही वस्तू असेल तो ज्या शब्दावर गेलेली असेल तो शब्द आपण निवडला. समजा आता तो शब्द आला शेत आणि शेत, मग काय करायचं, एका मुलाला शेत शब्द द्यायचा, एका मुलाला शेत द्यायचा. आता याच्यामध्ये काय करायचं, जो मुलगा ती डायस फेकेल त्याला सिलेक्शन करायला सांगायचं. समजा मी इकडच्या बाजूचा आहे, मी तो डायस फेकला आणि शेतवर पडला, तर मी ठरवणार मी शेत घ्यायचं की मी शेतं घ्यायचं, हे मी ठरवणार. आणि दुसरा शब्द त्या दुसऱ्या मुलाला द्यायचा आणि त्या दोन्ही मुलांनी
त्याच्यावर आधारित वाक्य बनवायला सांगायचं. आता जो मुलगा वाक्य बनेल तो साहजिकच विनर होऊन जाईल. जो मुलगा वाक्य बनवणार नाही त्याच्यासाठी पहिल्यांदा एक आडवी रेष मारायची. एका मुलानं वाक्य बनवलं नाही, ही झाली आडवी रेष, बरोबर. त्याच्यानंतर मग दुसरी दोन मुलं त्या गटातील दोन नंबरच्या दोन्ही मुलांना बोलवायचं. पुन्हा एकदा ह्या गटाला चान्स दिला की मग दुसऱ्या गटाला चान्स द्यायचा. मग दुसरा गट डायस फेकल आणि समजा आता गाव हा शब्द आला, मग तो निवडेल गावं घ्यायचं की गाव निवडायचं, आणि दुसरा शब्द दुसरा मुलाला, मग त्यांनीही वाक्य सांगायचं. समजा एखादं वाक्य सांगितलं नाही, आणि लिमिट ठेवा आपण एक 20 सेकंद 30 सेकंद म्हणजे अर्धा मिनिट अशा पद्धतीनं, नाही तर मग मुलं खूप वेळ विचार करून आपला वेळ पण जाईल. आणि मग काय करायचं आहे, ज्या गटातील मुलं वाक्य सांगणार नाही त्या प्रत्येक वेळी आपण एक एक लाईन ड्रॉ करत जायची आणि हँगमॅन तयार करायचा. आता कसा करायचा मी तुम्हाला दाखवतो. तर बघा मित्रांनो, ज्या ज्यावेळी मुलं वाक्य सांगणार नाहीत, तर पहिल्या मुलानं वाक्य सांगितले नाही तर पहिली लाईन मारली, त्याच्यानंतर दुसऱ्या मुलानं सांगितलं नाही ही दुसरी लाईन झाली, तिसऱ्या मुलानं सांगितली नाही ही तिसरी लाईन झाली, चौथ्या मुलानं सांगितलं नाही ही चौथी लाईन झाली, त्याच्यानंतर पाचव्या मुलानं सांगितली नाही ही पाचवी लाईन झाली, सहाव्या मुलानं सांगितलं नाही ही सहावी लाईन झाली, सातव्या मुलानं सांगितले नाही तर हे आता हात झाले, ओके, आठव्या मुलानं सांगितली नाही मग शेवटी पाय झाले, आणि शेवटी आता हा माणूस आपला तयार झालेला आहे. आणि याच्यानंतर शेवटी हा तयार झाल्यानंतर समजा मग पुढच्या मुलानं सांगितली नाही तर आपण काय करायचं आहे, त्याच्या बरोबर इथं मानेजवळ आडवी रेष मारायची, म्हणजे तो हँगमॅन लटकवला गेला, म्हणजे इथं हा गट संपलेला आहे, हा गट हारलेला आहे. अशी आकृती दोन्ही गटाचं आपण करायचं. जो गट आधी म्हणजे ज्या गटाला ही आडवी रेष शेवटची आधी बसेल तो निश्चितच हारणार आहे आणि दुसरा गट हा विनर ठरणार आहे. तर एक मनोरंजक मजेदार अशी ॲक्टिव्हिटी आहे मित्रांनो, दोन गटामध्ये आपण नक्कीच घेऊ शकतो. त्यामुळं तुम्ही बघा, विचार करा, थोडा वेळ जाऊ शकतो, पण मुलांना जर वाक्य बनवायला टाईम लिमिट दिलात तर नक्कीच अर्ध्या तासामध्ये ही ॲक्टिव्हिटी आपण घेऊ शकतो. तर मराठी पेटीतील हे जे साहित्य आहे, शिरोबिंदू असणारे आणि नसणारे शब्दांची ओळख, तर याच्यावर आधारित आपण ही ॲक्टिव्हिटी या आठवड्यामध्ये नक्कीच घेऊ शकतो. आणि आता मित्रांनो, आजच्या आठवड्यातली शेवटची ॲक्टिव्हिटी ती म्हणजे विशेष उपक्रम. म्हणजे समजा तुम्हाला या आठवड्यामध्ये इतर कोणतेही उपक्रम न घेता एक विशेष असा उपक्रम घ्यायचा आहे पूर्ण शनिवारमध्ये, तर आजच्या आठवड्यातला उपक्रम निवडलेला आहे तो म्हणजे आदर्श व्यक्तीचं मार्गदर्शन. तर आता बघा मित्रांनो, आपल्या गावामध्ये किंवा आपल्या परिसरामध्ये असे अनेक यशस्वी लोक असतात ज्यांनी आपल्या परिश्रमाच्या स्वकर्तृत्वाच्या जोरावर चांगलं यश मिळवलेलं आहे. आपल्या शाळेचे काही माजी विद्यार्थी देखील असतात, तर अशा व्यक्तींना आपण आपल्या शाळेमध्ये आमंत्रित करायचं आहे. मग एखादा नोकरदार असेल, एखादा चांगल्या पोस्टवर असणारे व्यक्ती असतील, पोलीस किंवा सैनिक याच्यामध्ये काम करणारे व्यक्ती असतील, किंवा माजी सैनिक असतील, किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे काही व्यक्ती असतील, किंवा एखादा कवी, लेखक, एखादा खेळाडू असेल, म्हणजे कोणी असेल तुमच्या स्तरावर तुम्ही निवडायचं आहे, अशा व्यक्तीला आपण आपल्या शाळेमध्ये आमंत्रित करायचं आहे आणि मुलांना मार्गदर्शन करायला लावायचं आहे. त्यांनी जे काही आपल्या आयुष्यामध्ये स्ट्रगल केलेलं आहे, त्यांचं शिक्षण कसं झालं, आता ह्या उंचीपर्यंत किंवा हे यश मिळवण्यासाठी त्यांनी कोणते कोणते प्रयत्न केले, कसे परिश्रम घेतले, या सगळ्या गोष्टींची ओळख मुलांना झाली पाहिजे, जेणेकरून मुलांना त्यांच्याकडून प्रेरणा मिळेल. त्यामुळं अशा पद्धतीनं आपण या आठवड्यामध्ये आदर्श व्यक्तींचं मार्गदर्शनाचा कार्यक्रम आपण नक्कीच घेऊ शकतो. आपल्या आजूबाजूला अशी जर कोणी एखादी व्यक्ती असेल तर आपण या शनिवारी 1-2-3 तासाचा हा कार्यक्रम नक्कीच घेऊ शकतो. त्यामुळं मित्रांनो, जर वरचे उपक्रम आपल्याला घेणं शक्य नसेल तर हा उपक्रम तुम्ही नक्कीच या शनिवारी घेऊ शकता. चला तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आनंदाई शनिवार अंतर्गत या आठवड्यामध्ये या शनिवारी आपण हे विविध प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आपल्या शाळेमध्ये घेऊ शकतो. याच्यातले एखादी घेऊ शकतो, दोन घेऊ शकतो, तीन घेऊ शकतो, तुम्हाला जे पॉसिबल होईल तुमच्या स्तरावर ते तुम्ही या ठिकाणी करू शकता. आणि मित्रांनो, या ॲक्टिव्हिटीज कशा वाटल्या ते नक्की कमेंटमध्ये पोस्ट करा. चला तर भेटूया आता पुढच्या भागामध्ये अशाच विविध प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज घेऊन. थँक्यू व्हेरी मच.